हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. नवरात्र सुरू झालेलं आहे. नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे 9 दिवसाचे उपवास असतात. अशा वेळेला खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा येतो. चपाती भाजीसारखं काहीतरी खावंसं वाटतं. त्यावेळेला हे साबुदाण्याचे पराठे आणि साबुदाण्याची पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी एक पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात एक वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं, म्हणजे हा बारीक दळला पण जाईल आणि छान याची टेस्ट पण छान येईल. हे तयार केलेलं पीठ तुम्ही कशासाठी वापरू शकता, याच्यापासून तुम्ही डोसे बनवू शकता, वडे बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता. आणि असं पीठ तुम्ही करून 2 ते 3 महिने स्टोअर पण करून ठेवू शकता. आपला साबुदाणा छान भाजून झालाय, तो थंड करून घेतलाय आणि आता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक दळून घेते. खूप बारीक पीठ करून घ्यायचे आणि भाजल्यामुळे छान बारीक पीठ तयार होतं. आता आपल्याला साबुदाण्याचे पराठे करायचे. त्याच्यासाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतले आणि हे आपल्याला किसून घ्यायचे. उकडून थंड करून घेतलेले बटाटे आहेत हे. आपला बटाटा किसून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत, आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याच. आणि चवीनुसार मीठ घालायचंय. आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय, मळून घ्यायचंय पीठ याच. आधी हे सगळं एकत्र करून मळून घ्यायचंय आणि नंतर पाण्याचा हात लावून आपण जशी पोळीची कणिक मळतो त्या पद्धतीने याला मळून घ्यायचंय. थोडस पाणी घालून आपला छान गोळा मळून तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचाय. आता हा आपण झाकून 5 ते 10 मिनिटे ठेवूया. दहा मिनिटं झालेली आहे. तेलाचा हात लावून आपण हा परत एकदा एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि यातले छोटा छोटा गोळा घेऊन आपण पराठे करणार. पराठे आणि पुरी दोन्ही याच पिठापासून आपण करतोय. थोडस सुक पीठ मी 1-2 चमचे ठेवलं होतं आपल्या साबुदाण्याचं तयार केलेलं. ती पिठी लावून आपण हे पराठे लाटून घेणार आहोत. मला हवं असेल तर तुम्ही तेलाचा हात लावून पण पराठे लाटून घेऊ शकता. या पराठ्यांना थोडेसे क्रॅक गेल्यासारखे होतात, त्याच्यामुळे आपण झाकणाच्या सहाय्याने किंवा एखाद्या प्लेटच्या सहाय्याने याला आकार देणार आहोत. गोलाकार करून घ्यायचा याचा आणि कढायाच्या मग क्रॅक केलेल्या त्या निघून जातील. छान पातळ असा लाटून घ्यायचा पराठा आणि झाकण्याच्या सहाय्याने याला आकार द्यायचा. मी एक तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यावर त्याचा हा पराठा आपण घालून घेऊया आणि मीडियम हीट वरती छान भाजून घ्यायचा. पराठा एका साईडनी होईपर्यंत बिलकुल त्याला हात लावायचा नाही, कारण हे पराठे थोडे हे पीठ चिकट असतं, त्याच्यामुळे हाताला चिकटू शकतं. थोडा भाजल्यानंतर मग दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं, पलटून भाजून घ्यायचा. खूप छान फुलतात ते पराठे आणि चवीला पण खूप छान लागतात. हे तुम्ही भाजी सोबत, रायत्या सोबत खाऊ शकता. उपवासाच्या काही भाजीच्या रेसिपी पण आपल्या चॅनलवरती आहे. चमचमीत बटाटा आहे, खमंग काकडी आहे, त्याच्यासोबतही तुम्ही हे खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. आपला पराठा झालेला आहे. आता मी तुम्हाला पुऱ्या पण करून दाखवते. एक मोठा पिठाचा गोळा घेतलाय मी आणि त्याची मोठी पोळी लाटून घेणार आहे. छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि मग एखाद्या छोट्या वाटीने ती पुऱ्या कट करून घ्यायच्या. त्याच्या
किंवा कुकी कटर असेल तर त्यांना पण तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकता. छान पुऱ्या पण झाल्यात आपल्या. आता या आपण तळून घेऊयात. मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या पुऱ्यांसाठी आपल्याला तेल कडकडीत गरम हवं. तेल छान गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये पुरी टाकून तळून घेतलीये. हाय फ्लेमवरतीच या पुऱ्या तळून घ्यायच्यात आपल्याला आणि सारखं उलट पलट नाही करायचं. एक बाजू झाली की मगच पलटायची, नाहीतर या पुऱ्या खूपच ऑइली होती. साबुदाण्यामुळे ह्या थोड्याशा जास्तच ऑइली होतात. या पुऱ्या पण छान फुलतात आणि यांना छान बदामी रंग आला की काढून घ्यायच्या. या पुऱ्या छान कुरकुरीत खमंग लागतात. मी दुसरी पण पुरी तळून घेते. या पुऱ्या आणि हे पराठे तुम्ही गरमागरमच खाऊ शकता. थंड झाल्यानंतर हे पराठे थोडेसे चिवट होतात आणि पुऱ्या जास्त कडक होतात. या नवरात्रीमध्ये तुम्ही या खमंग पुऱ्या आणि टेस्टी पराठे नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही आपली खमंग काकडी करू शकता, बटाट्याचा चमचमीत रस्सा करू शकता आणि अशाच काही आणखीन रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवरती उपवासाच्या, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.